व्हॉट्सअप नाही, मला फेसबुक नाही, माझा मोबाईल सेकंदावर आहे, तुम्ही माझ्याशी एकच सेकंद बोलला, येस नो उलट तिकडं काय कुठलं. पण किती पागल लोक आहे. आणि व्हॉट्सअपच्या चित्रांमुळं तुमच्या मेंदूला ताण येतो हे तुम्हाला मान्य करावं लागेल. काय घडलेल्या बातमी आपल्याला कळायची काही गरज नाही ना, आणि बोला त्यात तरी काय. हॅलो कुठं आहे, हॅलो कुठं आहे, नदी वय जळवतो येतो. ऐंशी टक्के महिला रोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर स्वतःच्या मुलीला फोन करतात, इथं माझ्या समोर बसलेल्या. कबाड बोलायचं नाही. तुम्ही काय बोलत असता तुमच्या पुरुषी रोज. हॅलो जीवली का, काय कालवण केलं, मोबाईल वाजले खाती. अरे आमच्या लहानपणी मुलगी जर पंचमीला गेली तर दिवाळीला येत होती. आई बापाला खुशाली बाजारात कळायची. एखादा माणूस बाजारात भेटायचा आणि तो सहज म्हातारा म्हणायचा, काहो आता सकाळी आले का, जर आमच्या मुलीच्या घराकडून आले ना बरं आहे ना तिचा, तेवढ्यात त्याला आनंद व्हायचा. आणि तो म्हातारा घरी मस्तपैकी बायकोला चहा पितोने सांगायचा, अगं आपल्या दिदीचं चांगलं आहे बरं का, पाहुणा भेटला होता, ते आईचा कंठ दाटून यायचा, माझ्या मुलीचं चांगलं झालं. काय आदर होता. आता मुलीचं लग्नच बापाला माहीत नाही झालं. ते व्हॉट्सअपला कळलं कुठे गेली का त्या. आणि याला लोक सुशिक्षित म्हणतात नाही, हे धर्मविरोधी आचरण आहे. काय म्हणते तुमचं, आपला धर्म हे शिकवत नाही. ऐका आता यांचं वाटोळं कसं झालं एका मिनिटात. ह्या नालायकांना लागला मोबाईलचा छंद, यांना झोप झाली कमी, मोबाईल वापरणारी माणसं झोपत नाहीत. झोप न झाल्यामुळं शिकलेले लोकांनी नाही का दहावीच्या पुढची, डॉक्टर विक्टर वकील विकील सगळे, झोप कमी झाली का शरीर चिडचिड होतं का. मला तुमच्या पुढं बोलायचं आहे म्हणजे मी कीर्तनाच्या अगोदर किमान एक तास मनोसक्त आराम केलेला पाहिजे तरच बोलू शकतो. इंद्रिय जर संयमी असतील शांत तर माणूस चांगल्या प्रकारे प्रकट करतो. मान्य या अवलादींना झोपा नाही, ही मोबाईल वापरणारी अवलाद झोपत नाही. यांना झोपा कमी असल्यामुळे यांनी चिडचिड सुरू केली आणि चिडचिड जावा म्हणून यांनी क्वार्टर सुरू केली. ऐका आता हे कसे नदीवर आले पटकन, नदीवरच नेऊन घालतो पाहतो. यांची चिडचिड कमी होऊन झोप यावा म्हणून यांनी क्वार्टर सुरू केली. क्वार्टरला पैसे कमी पडले म्हणून यांनी चोरी सुरू केली. कारण आता चोर पहिल्यासारखे नाही राहिले, आता चोर इतके भिकारी आहेत. पेट्रोल चोर, मोबाईल चोर, आता तर शेतकऱ्या भोवती नवीनच चोर आले, फुटबॉलन्याला पाईप ठोला. नट चोर, सायकल चोर, आणि ह्याच चोरांना त्याच्यात थोडेफार पैसे निघले, परिणामी व्यसनाचं प्रमाण वाढलं. व्यसनाला उपलब्ध पैसा झाला की त्याचं प्रमाण वाढतं, आणि परिणामी पैसा आला म्हणजे मित्र आपाप तयार होतात, ते काय शोधायची गरज. मग ते मित्रांची एक टोळी वाढली, परिणाम त्यानं भारी मोबाईल घेतला. भारी मोबाईल घेतला त्याला ॲप सापडला, ॲप ॲप, आणि ॲपवर दृष्टी झाली कोणाशी, बोगस गेले रे आपले दिवस बोगस गेले, पुरी शिदुस्ती झाली. आता मोबाईलवर दुसती, ॲपवर झाली कुणाशी, पटकन बोला पुरीशी. यानं पोरगी पाहेल नाही, नाही पण प्रेम झालं, जुळलं, तिनं ओळखलं हे यडपाटी, याचं ATM मोकळं करायला हरकत नाही. नाही याला तिनं याला लुटायला सुरुवात केली. पुढं ऑनलाईन ॲपवर पाहिलं का, याने हळूहळू पळून जायचं ठरलं. आणि पळून जाणारी माणसं संस्कृतीचा आणि आई वडिलांच्या यातनेचा विचार करत नाहीत. माझी आई गल्लीनं जर चालली तर कधी डोक्यावरचा पदर सरकू देत नव्हती, पण माझ्या आईशी गल्लीतली 10 माणसं आदवीनं बोलत होती. मी जर एखाद्या शेमड्या पोराच्या नादी लागले तर माझ्या आईच्या डोळ्यात पाणी येईल याची लाज पोरीला अजिबात वाटत नाही. त्या पोरींना जर प्रेमावरून बोललं तर ते म्हणते प्यार क्या चीज है, हे इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, आता काय बोलायचं. ऐका हा विनोद नाहीये, पळून जायचं ठरलं गेलंय.
आणि सांग बंगल्यातून गेले आणि रोडवर कामाला गेले. पैसे नाही, हा आता लागला करंट तुम्हाला. पैसे संपले, पैसे संपल्यामुळे प्रेम हळूहळू कमी झालं. कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. आला तो यानं उचलला, ऐकला. याला टेन्शन आलं, यानं तिच्या ठेवून दिली. ती निघून आता लागला करंट. ती निघून गेली. हा मोकार बी एक दिवस प्याला आणि जागेवर आणि त्याच्या दहाव्याला इंद्रीकरचं प्रवचन ठुलं. काय वांग सांगू का दहाव्या? अहो तो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? आणि दहाव्याला भाषण करणारे म्हणले एक उमद व्यक्तिमत्व गेलं. दहाव्याला भाषण करणारी माणसं इतकी विचित्र असतात. त्यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. बास कोणला कीर्तन पटू नाही त्यांना पटू बास. याचं कारण आहे महाराज, तो निष्पाप आहे, म्हणजे तो कृष्ण अवतार आहे. काही माणसं 6-6 वर्ष आळंदीला राहिली, फक्त धोतारच नेसायला शिकली. आणि काही माणसं कपाशी खुरपणाऱ्या आजीबाईच्या 20 गवळणी पाठेत. 20 गवळणी पाठेत, रोज एकच गवळण म्हणते खुरपताना, पण एक गवळण 10 वेळा म्हणते किती खुरपलं भांड राहत नाही. बैलाच्या आऊ थाकणाराचा काकडा पाठे. परमार्थ हा रक्तात असावा लागतो. एक वाक्य सांगा, जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात, जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात. परोपकार करीत जा, दानधर्म करीत जा, काही यांच्यासाठी लय कमवण्यात मजा. दान करीत जा. महिला मंडळ भिकाऱ्याला आणि कधी ध्यानात ठेवायचं, दान केलेल्याचा हिशोब लगेच जरी नसला तरी तो वाया जात नाही. वारकऱ्याला पाजलेला चहा त्याचं फळ तुम्हाला लगेच मिळणार नाही, पण तुमच्या प्रसंग आल्यावर ते फळ कामा आल्याशिवाय. एकदा वारकऱ्याला दिंडीला घातलेली पंगत तुम्हाला लगेच कामा येणार नाही, पण जेव्हा तुमच्यावर एखादं संकट येईल तेव्हा त्या पंक्तीच्या पुण्याईवर तुम्ही तरल्याशिवाय. म्हणून आमची 9 वर्षातली जुनी आई जेव्हा भाकरी करायची तर भाकरीचा पिठाचा गोळा मळताना पहिला पिठाचा गोळा चुलीला द्यायची. चूल कळते ना, चूल चूल चूल. आता इथून पुढे लय अवघड होईल. आता हे सगळं शिकवावं लागेल. गोल असते, मधी लाकडं घालल्यावर पेटते, त्याला चूल म्हणतात. मग सुनबाई विचारणार, चुलीत काय घालतात सासू सासरे? असं शिकवावं लागणार आहे शाळेत. गुरुजीला सुद्धा पहिलीच्या दुसरीच्या पोरांना लाकडाची बैलगाडी बनवायची छोटी, याला बैलगाडी म्हणत. मग पोर विचारणार, गुरुजी याला काय चुपत? मग गुरुजी म्हणणार, बैल. मग एका गाडीला किती बैल चुपत? 2. मग पोरग म्हणणार, गुरुजी आमच्या घरात तर एकच बैल आहे. गुरुजी म्हणले, कोणता? माझी मम्मी पप्पांना म्हणते तुमच्या तन बैलात. तेव्हापासून एक बैलाची गाडी निघाली पाहता काय माहिती का? हा विनोद नाही. प्रत्येक गोष्टीवर संकट आलंय. कीर्तनकारांना सुद्धा अडचण काय झाली? दारू पिऊ नका म्हणावं, दारूने शिवायला द्या. जुगार खेळू नका म्हणावं, जुगारीवाले शिवायला द्या. पुरींना धर्म टिकवायला सांगावा, ते शिवायला द्या. पण एक कधी ध्यानात ठेवायचं, कुणी वंदा कुणी निंदा, आपला धर्म आपण सोडू नये. आता आपल्याला मॅडमच्या उर्दा अभिष्ट चिंतनाला वाढदिवसाला 4-5 संकल्प करायचे. ऐका,
महाराज म्हणून आपलं कीर्तन कधी ऐकायचं नाही. महाराज मरू देऊ होते तिकडे. तुमचा मुलगा म्हणून ऐका मी तुमचाही तुम्हाला बोललंच पाहिजे. तुम्ही आमचंही निम्म तरी ऐकलं पाहिजे. काय मत आहे? कारण आपल्या माणसांना आज एक संघ होणं ही काळाची गरज. आज आपली माणसं एकत्र झाली पाहिजे. धर्मावर येणारं संकट एकात्मतेने जाईल. गावावर आलेलं संकट एकात्मतेने जाईल. नवे नवे रोगासारखं संकट सुद्धा एकनिष्ठेने जाईल. आज माणसं एकत्र येणं काळाची गरज. आता मॅडमच्या अभिष्ट चिंतनाला आपल्याला दोन तीन संकल्प करायचे आहेत. पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या. आपल्याकडे माणूस मिळाला की आपण त्याला जाळतो जाणतो आपण त्याला. आणि जाळल्यानंतर आपण काय करतो? एज्युकेटेड लोकांनी टायका. जाळल्यानंतर आपण त्याची राख नदीत टाकतो. पाया पडतो तुमच्या. या जगाला, या जगाला जर खरं समृद्धीकडे कोणी केले नेलं असेल तर ती नदीला. कौलाचं घर स्लॅपवर आलं कारण नदी. दरवाज्यातला नांगर जाऊन ट्रॅक्टर आला नदी. पाया पडतो आजपासून. तुम्ही मला काय शिवे द्यायचे ते द्या, पण मेलेल्या माणसाची राग नदीत टाकू नका. नका टाकू. नदी ही माता आहे. नदी ही आम्ही आंघोळ करताना सुद्धा कितीही माणूस पापी असला तरी तो ओम नमः शिवाय म्हणतो. आणि ओम नमः शिवायमध्येच गंगेची उत्पत्ती आहे. पाया पडतं तुमच्या. नद्यांना जपा. ती राग गुणीत भरा. भरा गुणीत. घरी घेऊन या. काय एक दोन गोण्या भरणार आहे? किती राग आहे? शेतामध्ये तीन दोन तीन खड्डे घ्या. त्या खड्ड्यातील राग टाका आणि आईवडिलांची आठवण होऊन एक झाड लावा. याच पाटील मॅडमच्या वाढदिवसाच्या हे तुम्हाला पटतंय का बघा? पण नद्या स्वच्छ ठेवणं काळाची. आणि त्या झाडाला एक वर्ष पाणी घाला. आईवडिलांची आठवण तुम्ही गेले तरी तशीच राहील. हे झाडं लावा, झाडं लावा. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण. ही झाडं गेलीच कुठं? दर वर्षी वृक्षारोपण. जीवन आला वृक्ष उठला. खड्डा तोच. फक्त उकरा लावा मरू द्या लगेच बातमी. हे आणि झाडाचं पर्यावरण होणार नाही. एक व्यक्ती एक झाड पर्यावरण टिकेल. आई वडील गेले एक झाड. मुलीनं शाळेत गेल्यावर मी या शाळेची विद्यार्थिनी होते म्हणून शाळेत एक झाड. मी शाळा सोडून जाणार आहे ना मग बापाच्या दारातून जाणार आहे म्हणून एक झाड. आणि मी नवऱ्याच्या घरी आले म्हणून एक झाड. झाडांवर भाषण करू नका. बस झालं ते. प्रत्येकानं लावा. तुम्हाला पाऊस कमी पडण्याचं हेच कारण आहे का आपल्याकडं झाडं नाहीत यावर तुमचं मत काय? एक तर प्रॉब्लेम असा झाला आहे कोणी समजून घ्यायला तयार. मोठे माणसांचं नवल नाही त्याला पटलं. हा विनोद समजू नका. आणि याच्यामुळं माणसं भजन करीत नाही यावर आपलं मत काय? फायनल. आता दुसरा मुद्दा. तुमच्या शंका माझं उत्तर. आता शिकतीन झाल्या. श्रद्धा तयार होईल भाव ठेवला तर. भाव तयार होईल प्रेम उत्पन्न झालं तर. आणि प्रेम उत्पन्न होईल भजन केलं तर. मग आता हे भजन होण्यासाठी पवित्र ते कुळ पावन तो देश असं लागत असत. आणि असं कुळ मॅडम पाटील साहेबांचं असल्यामुळं त्यांच्या सगळ्या कुळाला प्रार्थना करण्यासाठी अकल्प आयुष्य
गाथा माणसं वाचत का नाही, पण त्याच्या पुढचं उत्तर आलं आहे आपलं, अंतःकरणात काय तयार झाली पाहिजे, श्रद्धा. श्रद्धेमुळे प्रेम तयार होईल, प्रेमामुळे अंतःकरण शुद्ध होईल, त्यामुळे भजन घडेल, आणि भजन घडल्यानंतर विटेवरचा देवच त्याचाच मी अंश आहे हा अनुभव येईल. इथं आलो आपण. आता इथं आल्यानंतर पवित्र ते कुळ, त्याला एक 17व्या अध्यात अशी ओवी आहे, बीज मुळे झाड होईल, बीज जाईल झाड तयार होईल. त्याला दुसरा अध्याय असं सांगतोय, 15वा अध्याय, आगा उपजणे आणि निमणे. त्याला दुसरा अध्याय असं सांगतोय, उपजे ते नाशेल. आता पवित्र ते कुळ पावन तो देश, कुणी तसं होत नाही. एक वाक्य सांगा, राजकारण परमार्थ हा रक्तातच असावा लागतो.